काल परवा वेदांता फॉक्सकॉनच्या संदर्भात खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की स्वतः जे काही वेदांताचे प्रमुख आहेत अनिल अग्रवाला यांनी ट्विट करून सगळी वस्तुस्थिती मांडली सगळी वस्तुस्थिती पण तरी आमच्या इथे काही लोक आणि मी सगळे पत्रकार म्हणणार नाही पण एक तीन एक पत्रकार आमच्याकडे आहेत त्यांची नावं मी घेत नाही पण ते तीन पत्रकारांची मी नावं सांगत नाही पण ते त्यांच्या संस्थेकरता काम नाही करत ते राजकीय नेत्यांकरता काम करतात आणि तेच नरेटिव्ह तयार करून राहिले खरं म्हणजे ज्या दिवशी मी शपथ घेतली दुसऱ्या दिवशी मी सीओ एमआरडीसी ला बोलवलं म्हटलं काय चाललंय त्यांनी सांगितलं साहेब ही वेदांता फॉक्सॉन डील आहे पण याच्यामध्ये थोडा त्यांचा कल गुजरातकडे दिसतोय आपण जरा घाई केली पाहिजे तात्काळ मी सीएम साहेबांशी बोललो अनिल अग्रवालांशी माझे स्वतःचे वैयक्तिक संबंधात मी त्यांना फोन लावला मी त्यांना सांगितलं की हे तुम्ही का गुजरातमध्ये करताय इकडे करा पूर्वी एकदा आपली चर्चा सुरुवात झाली आहे जे गुजरात देत आहे ते आम्ही द्यायला तयार आहोत त्याच्यापेक्षा जा किमान जास्त द्यायला तयार आहोत मग सी एम साहेब बोलले तसं पत्र त्यांना लिहिलं मी स्वतः त्यानंतर त्यांच्या घरी गेलो त्यावेळेस त्यांनी एकच सांगितलं की आम्ही ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेलो आहोत गुजरातमध्ये आता निर्णयाच्या जवळ आम्ही पोचलो हो, आहोत आता आम्हाला परत येणं थोडं कठीण आहे पण मी तुम्हाला एवढं आश्वासित करतो की आमचा कल आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे गुंतवणूक करणार आहोत मी त्यांना आग्रह केला की तुम्ही एकदा बसा आम्ही तुमच्याकरता टेलर म्हणजे पॅकेज करतो त्यांचे माणसं त्यांनी पाठवले जागेवर पाठवले त्यांना जागा दाखवली आणि जे पॅकेज त्यांना गुजरातमध्ये मिळणार होतं त्याच्याहीपेक्षा चांगलं पॅकेज तयार करून त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत या ठिकाणी काम सुरू करा पण त्यांनी शेवटी मला हे सांगितलं की आमचा जवळपास हा निर्णय झालेला आहे देवेंद्रजी आणि त्याच्यामुळे आम्ही मात्र जे काही आमचं फॉरवर्ड इंटिग्रेशन आहे जे सगळी गुंतवणूक महाराष्ट्रात करणार आहोत आणि खरी गुंतवणूक त्याच्यामध्येच आहे आणि त्यानंतर त्यांनी गुजरात सोबत करार आता सोबत केला आता त्यांचा हा निर्णय कधी झाला होता आमचं सरकार येण्याच्या आधी झालेला की गुजरातसोबत जायचं आम्ही आल्यानंतर काय केलं आपल्या राज्यामध्ये आला पाहिजे म्हणून निकराची शर्त केली प्रयत्न केला ज्यांनी काहीच केलं नाही ते आता आमच्याकडे बोट दाखवून राहिले ते आम्हाला सांगून राहिले ते आम्हाला शहाणपण शिकवून राहिले अरे तुमचं कर्तृत्व काय ते तर सांगा ना तुम्ही काय केलं हे तर सांगा काहीच केलं नाही आणि या ठिकाणी शहाणपण पण सांगून राहिले पण मी एक गोष्ट त्यांनाही सांगतो आणि सगळ्यांना सांगतो की निश्चितपणे तुमच्या काळामध्ये महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला असेल पुढच्या दोन वर्षात महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेलं नाही तर बघा निश्चित नेणार निश्चित नेणार आणि ही हेल्दी कॉम्पिटिशन आहे गुजरात काय पाकिस्तान थोडी आहे आमचा भाऊच आहे लहान भाऊ आहे एकत्रच होते एकाच दिवशी दोन वेगळे राज्य झालोत पण शेवटी हेल्दी कॉम्पिटिशन आहे आम्हाला गुजरातच्या पुढे जायचं आहे आम्हाला कर्नाटकच्या पुढे जायचं आहे आम्हाला सगळ्यांच्या पुढे जायचं आहे महाराष्ट्र नंबर वनच राहिला पाहिजे तो नंबर टू ठेवूच शकत नाही आम्ही आणि ते आम्ही करून दाखव